वळत पुढच्या बातमीकडे. कल्याणमध्ये शिवाजी चौक परिसरामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे सरकार विरोधी निदर्शन करण्यात आली. पोलीस भरतीला स्थगिती द्यावी तसंच मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे योग्य ती कार्यवाही करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. ही मागणी मान्य झाली नाही तर मूक मोर्चा न काढता 38% मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही देण्यात आला. सरकारने आरक्षण दिलं असं घोषित केलं आणि त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागण्यात आला. त्याच्याविरुद्ध याचे दाखल करणे आणि त्याच्यावरती स्थगिती आली म्हणजे यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी कुठेही आम्हाला न्याय दिलेला नाही आहे. त्याच्याविरुद्ध हा आमचा आज आंदोलनाचा पवित्रा होता जो राज्यभर चालू आहे. त्याचप्रमाणे या आरक्षणाची स्थगिती आलेली असताना सरकारने कुठेतरी मेगा भरती करण्याचं काम चालू केलेलं आहे. आमचं मागणं तेच आहे की पहिले आरक्षण आणि मग कुठलीही भरती असू द्यात ती होऊ द्यात, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जर केंद्रातलं किंवा राज्यातलं कुठलंही सरकार असो याने जर मराठ्यांच्या बाबतीत अशी दुटप्पी भूमिका घेऊन जर झुलवायचं काम केलं तर आम्ही इतिहास घडवणारे आहोत हे त्यांनी विसरू नये. आणि जर पुन्हा आम्हाला एक वेळ इतिहास घडून झालेला आहे आणि दुसऱ्यांदा जर मुकमोर्चाद्वारे तो घडवलेला आहे आणि जर दुसऱ्यांदा जर पुन्हा घडवायची वेळ आली तर आम्ही मागे हटणार नाही.